छिंदवाड्यातील सोनसर येथील आरटीओ चेकपोस्ट सतनूर येथे तपासणी दरम्यान वाहन चालकाकडून अवैध वसुली सुरू। छिंदवाड्यातील सोनसर येथील आरटीओ चेकपोस्ट सतनूर येथे तपासणी दरम्यान वाहन चालकाकडून अवैध वसुली सुरू आहे। चालकाकडे सर्व कागदपत्रे असूनही त्याच्याकडून मनमानी वसुली केली जात आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचे काम करणारे आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या राजवटीत अधिकारी बेकायदेशीरपणे खंडणी करून लोकांना त्रास देत आहेत। भारत सरकारचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य प्रदेश सरकारला लेखी पत्र पाठवून बेकायदा वसुलीवर बंदी घालण्याची मागणी केली होती, मात्र भारत सरकारच्या आदेशानंतरही मध्य प्रदेश सरकारने कोणतीही कारवाई केली नाही। वाहन चालकांची अवस्था अत्यंत बिकट आहे, त्यांचे हाल कोणी ऐकत नाही। एबी न्यूज मराठीसाठी छिंदवाडाहून रिपोर्टर गिरीश सोनेकर। मनमानी कर रहे हैं, यहाँ सैकड़ो डंपर जो बिना परमिट कर रहे रेत के, बिना परमिट की तैयारी कर रहे, लेकिन आरटीओ वाले गरीब ड्राइवरों को देख के धमकाते और उनसे पैसा जोगान करते। अभी कितना पैसा मांग रहा था? 7,000 रूपए। 7,000 रूपए? अच्छा। और ड्राइवर के पास अभी कुछ भी पैसे नहीं है। गरीब है बेचारा। गरीब है बेचारा। अब क्या करे, वो गाड़ी लेके गए वाले एकदम तानाशाही कर रहे हैं। हाँ, मोबाइल छोड़ा लिए, मोबाइल भी उसको जब्त कर लिए, मोबाइल भी ले लिए, उसे छीन लिए और इस तरह की तानाशाही कर रहे हैं। चलो ठीक है।